नमस्कार मित्रांनो, कोकण दर्शन यूट्यूब चॅनलमध्ये मी कौस्तुभ आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो. आज आपण फणसोप पंचक्रोशीचे श्रद्धास्थान असलेल्या श्रीदेव लक्ष्मीकेशव या मंदिराची माहिती घेणार आहोत. तसेच मागलाड येथे होणाऱ्या पालखी महोत्सवाचा आनंद सुद्धा घेणार आहोत. रात्री 12 वाजता पालखी गुलाल आणि आनंदाची उधळण करत मानाच्या घरातून बाहेर पडते. त्यानंतर रात्री 12 वाजल्यापासून सकाळी 6 वाजेपर्यंत पालखी डोक्यावर नाचत 6:30 जाते. आता आपण मंदिराचा माहित असलेला इतिहास जाणून घेऊया. ही गोष्ट आहे 17व्या शतकाच्या पूर्वार्धातली. त्या काळी साळवी घराण्याचे मूळ पुरुष ब्रह्मलीन श्रद्धेय रवळजी साळवी यांना श्री लक्ष्मीकेशव या देवाने स्वप्न दृष्टांत दिला. त्या दृष्टांताचा मागोवा घेतला असता त्यांना भाटे गावातील बारबाव येथे पाषाणरूपी मूर्ती सापडली. त्यानंतर त्यांनी केंबळ्याचं एक छोटंसं मंदिर बांधून त्यामध्ये त्या पाषाणरूपी मूर्तीची स्थापना केली. नंतर हे देवस्थान फणसो, कसो, कुर्ली, टाकळे आणि मागलाड या फणसोप पंचक्रोशीचे श्रद्धास्थान बनले. नंतर या मंदिराचे वेळोवेळी जीर्णोद्धार होत गेले व आता जोधपुरी दगडातील कोकणातील एक भव्य दिव्य मंदिर आपल्याला लवकरच पाहायला मिळेल यात काही शंका नाही. Thank you.
या सोहळ्यामध्ये पारंपरिकता आणि आधुनिकता याचा सुंदर मेळ आपल्याला पाहायला मिळतो. या पालखी सोहळ्यात पुरुषांसोबतच महिला मंडळ सुद्धा तेवढंच उत्साही असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. अशा प्रकारे पालखी वाजत गाजत उत्साहात जल्लोषात अगदी सहाणेपर्यंत येऊन पोहोचते. सकाळी 6 वाजल्यापासून सुमारे 10-10:30 किंवा 11 वाजेपर्यंत सहाणेवर खेळते. मग हुलपे वगैरे घेतल्यानंतर पालखी पुन्हा देवळात जाते. Thank you.
अशा प्रकारे या उत्सवाची सांगता होते। तर मित्रांनो, ही व्हिडिओ आवडली असल्यास नक्की लाईक आणि शेअर करा, तसेच कोकण दर्शन यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।